बद्री पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त कल्याण बद्री पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक जण अपघातात आपला जीव गमावत आहेत. अशातच पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने एका रिक्षासह दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणारा जुना ब्रिटिशकालीन पत्री पूल पाडल्यानंतर या पुलाला लागून असलेल्या पुलावरूनच दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पत्री पुलावरील प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतो. त्याचाच फटका आज कल्याण करायला बसलाय. या पुलावरून कल्याणच्या दिशेने येत असताना एका भरधाव ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने या ट्रकने पुलावर एका रिक्षासह दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार अरुण महाजन यांचा जागीच मृत्यू झालाय तर दुचाकीस्वार विलास रेडकर हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर प्रशासनाकडून ट्रॅफिक पोलिसांनी खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले होते. खड्ड्यांमुळे अपघात झाला आहे यावर प्रशासनाकडून कोणीही बोलण्यास तयार नाहीये. मात्र घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले त्यानुसार खड्ड्यांमुळेच हा अपघात झाला असावा. या नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार, नागरिकांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार, प्रशासनाला अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. प्रतिनिधी दीपक बागुसह आधार न्यूज कल्याण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.